सगळ्यांना आवडेल असं खुशीत शेपूट हलवणाऱ्या कुत्र्याचं हे खेळणं बनवण्यासाठी आपल्याला लागतील 2 खराट्याच्या काड्या, सेलोटेप, कात्री आणि कुत्र्याचं चित्र. सुरुवातीला कार्डबोर्डवर काढलेलं कुत्र्याचं चित्र व्यवस्थित कापून घ्या. आता फोटोकॉपिंगच्या पातळ पांढऱ्या कागदातून 2 त्रिकोणी पट्ट्या कापून घ्या. त्या अशा असाव्यात की एकमेकांना त्या जोडल्यावर एक अखंड लांब निमुळती पट्टी तयार होईल. आता 2 खराट्याच्या काड्या घ्या आणि त्यांच्या बारीक टोकाकडून सेलोटेपनी पक्क्या जोडून घ्या. ह्या पहा आपल्या जोडलेल्या काड्या आणि निमुळती कागदाची पट्टी. आता कागदाच्या पट्टीचं बारीक टोक सेलोटेपनी काड्यांच्या जोडांवर चिकटवून घ्या. आता काळजीपूर्वक काड्यांमधून आत बाहेर फिरवत दाखवल्याप्रमाणे पट्टी काड्यांवर विणून घ्या. कागदाची पट्टी संपेपर्यंत हे विणकाम चालूच ठेवा. विणलेली पट्टी किती छान दिसते पहा. पट्टी संपली की तिचं शेवटचं टोक चिकट पट्टीनी परत कागदाला जोडून पक्क करा. हे टोक पक्क करताना काड्या मोकळ्या राहिल्या पाहिजेत. आता एक काडी डाव्या हातात पक्की धरून दुसरी काडी जर आपण उजव्या हाताने पुढे मागे केली तर काय गंमत होते पहा. शेपटी अगदी छान उजवी आणि डावीकडे हलते. आता आपण आधी कापलेलं कुत्र्याचं चित्र घ्या आणि जी काडी आपण डाव्या हातात पक्की धरली होती ती कुत्र्याच्या मागच्या बाजूनी सेलोटेप वापरून व्यवस्थित चिकटवून घ्या. आता ही काडी धरून दुसरी मोकळी काडी पुढे मागे केल्यावर कुत्रा खुश होऊन शेपटी हलवताना दिसेल. आहे की नाही किती मस्त आणि गोड खेळणं. शेपटी हलवताना कुत्रा मागून हा असा दिसेल. पहा एक काडी पक्की धरली आहे आणि दुसरी पुढे मागे करतोय. अशी ही हलणारी शेपटी फक्त कुत्र्यालाच का तर मांजरालाही लावू शकतो आपण आणि मांजरही खुशीत आपटी शेपटी हलवेल. हे मस्त खेळणं करून तुम्हीही खुश व्हा आणि ते आपल्या मित्रमैत्रिणींना देऊन त्यांनाही खुश करा.